जनप्रवास लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कोरोना काळामध्ये सगळ्यात जास्त गरज असते, भासते आपल्या सर्वांना, ती डॉक्टरांची आणि त्यापाठोपाठ प्राणवायूची. आत्ता सध्या कोरोनामुळं संसर्ग जितका वाढतो आहे तेवढेच रुग्णही झपाट्यानं वाढत आहेत, आणि कमतरता भासते ती ऑक्सिजन सिलेंडरची. आपल्या इथे सांगलीमध्ये महेश श्रीकांत पागनीस सर यांनी ऑक्सिजन जनरेटर हे नवीन मशीन तयार केलेलं आहे, तर त्याबद्दलची माहिती ते आपल्याला देणार आहेत. दमेकरी असो किंवा साध्या रुग्णांनासुद्धा ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ऑक्सिजनचा सिलेंडर मिळू शकत नाही किंवा व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ शकत नाही, अशा वेळेला छोटं मशीनसुद्धा आपल्यासाठी वरदान ठरू शकतं, आणि त्याबद्दलचीच माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. नमस्कार पागनीस सर. नमस्ते. नमस्कार. आपल्याला कोरोनाच्या संकटामुळं नवीन संशोधन करायची कल्पना सुचली हां का? आमची कंपनी तशी खूप वर्ष झाले संशोधन क्षेत्रात काम करते. समाजाभिमुख असं काम आमच्याकडनं आजपर्यंत कमी झालं. बर. बाहेरच्या देशामध्ये सुद्धा आम्ही कंपनीची कामं घेतो आणि करतो, परंतु आत्ताची परिस्थिती बघता समाजासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे असं वाटायला लागलं. बरोबर. आत्ता जी बाहेरून मशीन्स येतात ती मशीन्स खूप किमतीनं जास्त आहेत, सामान्य माणसाला परवडण्यासारखं नाही आहे ते. मग ह्याच्यामध्ये आपण त्याच्यापेक्षा निम्म्या किमतीला करायचं असेल तर आपण स्वतःचे हात काळे करून घेणं आणि तयार करणं हा एक पर्याय राहतो. बरोबर. आमच्या लॅबोरेटरीमध्ये आम्हाला हायड्रोजन ऑक्सिजन ज्यावेळेला लागतो त्यावेळेला आम्ही कसे करतो तयार, त्याच पद्धतीनं जर का आपण एक छोटं मशीन केलं, भले ते दिसायला छान असेल नसेल पण रुग्णाचा जीव वाचला तर आपल्याला आनंद आहे. ह्या हेतून प्रेरित होऊन आम्ही हे काम एक महिना दीड महिना झाले चालू केलं. बर. सुरुवात कशापासून झाली म्हणजे हे मशीन बनवावं? ऍक्च्युली असं झालं की माझ्या मित्राच्या आईला ऑक्सिजन लेवल कमी झाली. बर. आणि आम्ही दुपारपासून भटकतोय पण आमच्या त्या मित्राच्या आईला बेड नाही मिळाला. ज्या वेळेला रात्री 1 वाजता बेड मिळाला त्यावेळेला अशी परिस्थिती होती की आता काय होईल पुढच्या क्षणाला, आणि त्याचा जो मानसिक त्रास झाला त्या दिवशी मला ते सहन नाही झालं. मग मी परत आलो आणि कामाला सुरुवात केली आम्ही दुसऱ्याच दिवशी सकाळी. हे मशीन बनवताना म्हणजे आता बाकीची मशीनरी अगदी 1,00,000 रुपयांची असती, तर ती किंमत कमी करण्याचं तुमच्या समोर आव्हान नव्हतं का? ते तर अजूनही आहे, कारण आपण सांगलीमध्ये आता आणि कोविडच्या परिस्थितीमध्ये आपल्याला योग्य ते पार्ट मिळत नाहीत, योग्य ते प्रमाणात मिळत नाहीत किंवा योग्य तेवढ्या वेळेत मिळत नाहीत, हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की आपण चायना मेड काही वापरायचं नसेल ना तर तुम्हाला खात्रीशीर माल मिळतो फक्त जरा महाग मिळतो. तरी सुद्धा आपण असं ठरवलं की नाही बाबा आपण ह्याच्यात प्रॉफिट किंवा व्यवसाय म्हणून ह्याच्याकडे आत्ता बघणं माणुसकील धरून नाही होणार. गणेशाचे उपकार आहेत आपल्यावर, आपण काहीतरी फेड केली पाहिजे. बरोबर. आत्ता जे तुम्ही मशीन बनवलेलं आहेत त्याची किंमत साधारण कितीपर्यंत असते? आत्ता जे आम्ही मशीन म्हणजे सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारं जे मशीन आहे साधारणतः 2 लिटर पर मिनिटचं मशीन आहे ते, तर त्याची किंमत आपण बाहेरच्या मशीनची किंमत 60,000 आहे तर आपली किंमत 31,000 रुपये विथ GST ठेवलेली आहे. बर. आत्ता ह्या मशीनचा उपयोग आपल्या कोरोना रुग्णांच्यासाठी किंवा इतर जे आजारी रुग्ण आहेत त्यांच्यासाठी कशाप्रकारे होऊ शकतो? माझं म्हणणं असं आहे की ऑक्सिजनची पातळी कमी आल्यानंतर याचा वापर करण्यापेक्षा ह्याचा वापर बाबा आपल्याला तसे सिम्पटम्स दिसत आहेत तर आणून खोलीत लावावं. आपण का नाकाला नळ्या जोडून घ्यायच्या, त्याच्यापेक्षा आधीपासूनच आपल्या खोलीतला ऑक्सिजन जर का आपण वाढवून ठेवला तर आपल्याला ती पातळी घसरायचीचा धोकाच निर्माण होऊ नये याच्यासाठी ते बरं पडेल. बरं. हे मशीन लावायच्या अगोदर आपण डॉक्टरांशी याच्याबद्दलची सल्लामसलत करू शकतो किंवा त्यांनी त्यांच्याकडून तसं सांगणं
योग्य आहे का? हां, म्हणजे डॉक्टरांशी बोलावं ह्याच्यात तर दुमत बिलकुल नाही आहे. म्हणजे डॉक्टरनी तुम्हाला सल्ला दिला तर तुम्ही याचा वापर करावा, विनाकारण वापरही करू नये. किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याच्या व्यतिरिक्त तुम्ही हा आपण म्हणतोय त्याप्रमाणे म्हणजे आमचा हा मेडिकल सल्ला नाही आहे. बरोबर, आम्हाला मेडिकलमधलं काही कळत नाही, आमच्याकडं तो डिग्री वगैरे नाही आहे, आमचं रसायनशास्त्रातलं आहे, हे मेडिकलमधलं नाही. फक्त ऑक्सिजनची उपलब्धता करून देणं, ऑक्सिजनची उपलब्धता मूळ हेतू आहे. सगळ्यात सुंदर, सगळ्यात स्वच्छ ऑक्सिजन, शुद्ध ऑक्सिजन तुम्हाला जो देता येईल तो आमचा प्रयत्न. बर, या ऑक्सिजन जनरेटरमुळं ऑक्सिजन कसा तयार केला जातो आणि तो किती प्रमाणात तयार होतो तुमच्या मशीनमुळं? हां, आता ह्याच्यामध्ये असं आहे की पाणी हे मुळात 90% ऑक्सिजनमुळं बनलेलं आहे. बरोबर, 10% हायड्रोजन असतो. पाणी जगभरात कुठेही मिळू शकतं स्वच्छ पाणी घ्यायचं जर. मग पाणी हे आपलं रॉ मटेरियल, त्याचं विघटन जर का आपण केलं तर आपल्याला हायड्रोजन पण मिळतो आणि ऑक्सिजन पण मिळतो. आत्ताच्या घडीला जो 90% ऑक्सिजन त्या पाण्यात आहे किंवा पाणी ज्या 90% ऑक्सिजनमुळं बनलेलं आहे तो ऑक्सिजन आपण काढायचा असेल तर त्याला विद्युत अपघटन ही सगळ्यात सोपी, सुंदर आणि शुद्ध ऑक्सिजन देणारी पद्धत आहे. शाळेमध्ये जी वापरली जाते आणि आपल्याला जी विज्ञानानं दाखवून दिली, आमचं त्याच्यामधलं योगदान काय असेल तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन कसा सेपरेट करायचा ह्याचं तंत्र स्वस्तातलं स्वस्त कसं उडकलं तो भाग आमचा. बाकी विद्युत अपघटन आपण 7वीपासून शिकत आलो. बरोबर. आता ह्या मशीन निर्मितीचं काम तुमचं आता जोमानं सुरू आहे? हां, आता जोमानंच सुरू आहे. काही डॉक्टर्स, काही पेशंट, काही इतर लोक यांच्या सूचनांचा विचार करून त्यांच्या सोयीनुसार आपण किती चांगलं, किती अजून स्वस्त, अजून त्याची किंमत कमी कशी करता येईल ह्याप्रमाणे आपला प्रयत्न चालू आहे. सामान्य रुग्णापर्यंत जाण्यासाठी म्हणून काही विशेष प्रयत्न तुम्ही करताय का? हा, विशेष प्रयत्न आम्ही करतोय. म्हणजे आम्ही काही बँकांना अप्रोच झालोय की जेणेकरून जसं आता आपल्याला वाहन कर्ज म्हटलं तर 1 रुपया द्या आणि गाडी घेऊन जावा म्हणून सांगतात. अशी आहे, म्हणजे आहे बऱ्याच टू व्हीलरला आपण एक बघतो दैनंदिन जीवनात. तर ह्याच्यामध्ये बँकांनी पुढे यावं आणि या मशीनसाठी बाबा कमीत कमी पैसे एखाद्या गरीबानं भरले, त्याचं आधार कार्ड, त्याचं काय कार्ड घ्यायचं ते घ्या, पण त्याला जगू द्या आणि त्याप्रमाणे त्याचे 12 महिन्याचे हप्ते ठरवून द्या, जेणेकरून त्याचंही चालेल, मलाही त्याचा त्याची मदत मिळेल आणि मी जास्तीत जास्त मशीन तयार करू शकेन. बर, हे मशीन वापरायला सोपं वगैरे किंवा कुणीही वापरू शकता असं? हो हो, तुम्ही जसं मिक्सर वापरता घरामध्ये, तुम्ही टी व्ही लावता, तसं प्लग अँड प्ले. तुम्ही प्लगमध्ये घाला, बटन स्टार्ट करा, ते मशीन चालू होईल. त्याच्यातनं बुडबुड येतात हे तुम्हाला दिसेल, तुम्ही इनहेल करा. यातनं आता किती लिटर पाण्यामध्ये किती ऑक्सिजन तयार होतं असं काही प्रमाण त्याचं? हां आहे. कसं असतं की साधारणतः 18 ग्रॅम पाण्यामधून, 18 ग्रॅम पाण्यामधनं 11 लिटर ऑक्सिजन तयार होतो. बर, म्हणजे 1 लिटर जर का पाणी घेतलं आपण, साधारण पाणी पण कमी लागतं, खूप कमी लागतं. 1 लिटर पाणी घेतलं, स्वच्छ पाणी 1 लिटर घेतलं तर 1 लिटर पाण्यातनं जवळजवळ 800 लिटर ऑक्सिजन तयार होतो. बर, ओके. आणि म्हणजे आपण सर्वसामान्य माणसं श्वासोश्वासासाठी दिवसाकाठी 550 लिटर ऑक्सिजन वापरतो. खूपच कमी, खूप कमी आहे. आणि होतं कसं, म्हणजे या कोविडमधला प्रॉब्लेम असा आहे की आपण हवेमध्ये असतो तो 21%, अगदीच खराब हवेत गेलो तरी 18-19% ऑक्सिजन असतो. आपण श्वासोश्वास करतो त्यावेळेला 5% ऑक्सिजन आपण ॲब्झॉर्ब करतो रक्तामध्ये आणि 15% ऑक्सिजन परत सोडतो हवेत उच्छवासात. हा 5% ऑक्सिजन म्हणजे 550 लिटर दिवसाला. मग आपण 20% ऑक्सिजनच्या ऐवजी 40% ऑक्सिजन असलेली हवा जर का आत घेतली तर निश्चितपणे आपल्याला
जास्त ब्लड मधली ऑक्सिजन लेवल वाढेल. या दृष्टिकोनातून ते मशीन तुम्हाला मदत करतं. आता याचे प्रयोग कुठं सुरू आहेत किंवा तुम्ही तसे त्याचे प्रात्यक्षिक वगैरे दाखवताय का? हो, प्रात्यक्षिक दाखवतोय. डॉक्टरांच्याकडे त्याचे आमचे डेमो पीस लोक घेऊन जातात, त्या कोविड सेंटर्समध्ये ते दाखवतात, डॉक्टर्सना दाखवतात आणि त्याप्रमाणे ऑर्डर्स येत आहेत. आता साधारणतः या सोमवारपासून आम्ही द्यायला सुरू करू मशीन्स. याची गरज जितकी शहरात आहे तितकीच ग्रामीण भागामध्ये तर जास्तीत जास्त असेल असं वाटतं. तर तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी काय प्रयत्न? आम्ही प्रयत्न तर खूप करतोय पण हे खूप अवघड आहे. म्हणजे इतका विखुरलेला भाग आहे आपला. बरोबर. आणि इतका मोठा भाग आहे. आमच्या परीने आम्ही प्रयत्न करतोय वितरक नेमणं किंवा काही लोकांना असं सांगणं, व्हॉट्सअप असेल कशाही अनुषंगानं ते त्यांच्यापर्यंत पोहोचावं. बर, आत्ता हे जे काय ऑक्सिजन जनरेटर तुम्ही बनवलेत हे तुमचं क्षेत्र नाही आहे तरी पण तुम्ही ह्यामध्ये स्वयंस्फूर्तीनं उतरलेला आहात. मग तुमची संस्था नेमकी कुठल्या पद्धतीचं काम करते? म्हणजे तुमच्या रिसर्च सेंटरबद्दल थोडी माहिती द्या. आमच्या रिसर्च सेंटरचं काम असं आहे की ज्या बाहेर काही कंपन्या आहेत, मोठ्या कंपन्या आहेत, आपल्या भारतात जशा मोठ्या कंपन्या आहेत तशा बाहेरच्याही देशामध्ये आहेत, ह्या कंपन्या एखादं त्यांच्या उत्पादनातलं समजा डेव्हलपमेंट असेल किंवा एखादं उत्पादन त्यांना निर्माण करायचं असेल किंवा आहे ते उत्पादन आणि उच्च प्रतीचं करायचं असेल तर ते लोक किंवा ते कंपन्या आपल्याकडं येऊन ते काम आपल्याकडे देतात की हे बाबा डेव्हलपमेंट तुम्ही आमच्यासाठी करा. मग ते त्या ह्याच्या अनुषंगानं 3 महिने 6 महिने 1 वर्ष असं ते काम चालू असतं रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं. मग यामध्येच आता रिसर्च तुम्ही वाढवायचा वगैरे असा काही हेतू आहे का? आहे. त्याप्रमाणे काय झालं की ज्याप्रमाणे आपण आता कंपन्यांना सोल्युशन्स देतोय, म्हणजे भारतात मी 2012 काम करतोय, 2016-17 बाहेरच्या देशात आपलं काम सुरू झालं, बऱ्याचशा देशामध्ये आपलं काम आहे. अमेरिकेत आहे, UK आहे, टर्कीमध्ये आहे. आत्ता आपण अमेरिकेला एक प्लांट दिलेला आहे. म्हणजे आपलं जे संशोधन आहे त्याच्या पुढे जाऊन ते सांगतात की या संशोधनाला लागणारी मशिनरी पण तुम्ही सप्लाय करा. त्याप्रमाणे आता आपण मशिनरी पण सप्लाय करू. सांगलीसारख्या शहरात राहून सुद्धा संशोधन क्षेत्रामध्ये तुम्ही एवढं प्रगती करून दाखवतात तर त्यामध्ये तुमच्या सोबत आणखीन कोणी हे सहकार्य करतात? आता आम्ही जवळजवळ 14 आहोत. आम्ही 14 मिळून एका कुटुंबाप्रमाणे हे काम चालवतो. प्रत्येकानं जबाबदारी वाटून घेतलेली असते. म्हणजे एक रसायनशास्त्र म्हटलं तर मी बघतो, तो विभाग माझा आहे. एक इलेक्ट्रिकल जर का बघितलं तर आमच्या एक संजीवनी मॅडम म्हणून आहेत, त्या बघतात. मॅकॅनिकल जर का बघितलं तर मनीष कुलकर्णी नावाचा सांगलीतलाच वॉल्चनचा विद्यार्थी पण खूप हुशार व्यक्तिमत्व आहे, ते आमचं मॅकॅनिकल काम सगळं बघतात. असे टीम्स आहेत, त्याप्रमाणे आपलं काम चालू राहत. म्हणजे कोरोनानं तुम्हाला ही एक वेगळी संधी दिली नवीन मशीन बनवण्याची. संधी म्हणण्यापेक्षा असं आहे की आपण आपल्या भावंडांना मदत करावी आणि समाज राहिला तर आपण राहणार आहोत. बरोबर. म्हणजे समस्या सोडवण्यासाठी तुम्ही. माझं म्हणणं असं आहे की 50,000 मशीन 25,000 दिलं तर आज 50 घेत आहेत, उद्या 500 ते घेऊ शकतील. बरोबर. आता सध्या ती मदत महत्त्वाची आहे आणि ऑक्सिजन मिळवणं. ऑक्सिजन पाहिजे आणि तो स्वस्त पाहिजे आणि बोटाच्या म्हणजे बटणावरती तो अवेलेबल पाहिजे अशा पद्धतीने. बरोबर. तुमच्या पुढच्या संशोधनासाठी आणि नवीन काहीतरी मशीनरी अशी उपलब्ध करा की ज्यामुळं उपचार करणं सोपं जाईल यासाठी मी जनप्रवास लाईव्हतर्फे तुम्हाला शुभेच्छा देते. धन्यवाद.